नमस्कार मित्रांनो, मी जाधव डीडी। आज आपण मराठी व्याकरणामध्ये शुद्ध लेखन हा घटक पाहणार आहोत। सर्वप्रथम अनुस्वार व सामान्य रूप, चला तर पाहूया। व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्ध लेखन होय। शुद्ध लेखन विषयक नियमात आपण ह्रस्व, दीर्घ व अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करतो। भाषा ही प्रवाही आहे, काल परत्वे भाषेत बदल होत जातो। म्हणजे तिच्या लेखन पद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे। विद्यार्थ्यांनी त्यांचा नीट अभ्यास करावा व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा। लेखन विषयक नियमांचे चार भाग केलेले आहेत, अनुस्वार, ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा, स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा। उदाहरणार्थ गंगा, कुंकू, तंटा, चिंच, आंबा, उंट, कंकण, निबंध, अलंकार, अंक, अंदाज, अंतर, कंपनी, कंटाळा, रंग, खंत, खंड, लंच, गम्मत, गंध, यंत्र, अशा प्रकारे। सामान्य रूप, इकारांत व उकारांत तत्सम शब्दाचे सामान्य रूप करताना अंत्य स्वर दीर्घ होतो। उदाहरणार्थ कवी कविला कवीसाठी, गुरु गुरुचा गुरुपेक्षा, अशा प्रकारे। मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उयुक्त असेल तर त्याचे सामान्य रूप करताना ते उपांत्य अक्षर ह्रस्व उच्चारले तर त्याचे सामान्य रूप करताना ते उपांत्य अक्षर ह्रस्व उच्चारले जाते, म्हणून ते ह्रस्वच लिहावे। उदाहरणार्थ सून सुनेला, चूल चुली पुढे, बहीण बहिणीचा। पण तत्सम शब्दांचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असेल तर त्याचे सामान्य रूप करताना ते दीर्घच लिहावे। उदाहरणार्थ गीता गीतेचा, गीतेप्रमाणे, पूर्व पूर्वेला, पूर्वेकडे। शुद्ध लेखनाच्या चार नियमापैकी दोन नियम आपण पाहिलेले, राहिलेले दोन नियम हे पुढील व्हिडिओमध्ये पाहू।